आता अभिमानानं बोला माझी सोलापूर न्यूज वृद्ध महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजर सह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे खात्यात जमा करण्यासाठी बँक ऑफ इंडियाच्या सेवा केंद्रात भरलेले एक लाख ऐंशी हजार रुपये वृद्ध महिलेच्या खात्यात जमा न करता वृद्धेची फसवणूक केल्याप्रकरणी बँक ऑफ इंडिया कोटनीस नगर शाखेच्या तत्कालीन बँक मॅनेजर सह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे याबाबत रत्नाबाई कृष्णा खडाखडे वय त्र्याहत्तर राहणार एसआरपीएफ कॅम्प सोरेगाव यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे रत्नाबाई यांनी कोरोना काळात दोन हजार वीसमध्ये विविध निर्बंध असल्यानं बँक ऑफ इंडियाच्या कोटनीसनगर नगर येथील ग्राहक सेवा केंद्रात त्यांनी तेथील आरोपी रविकांत चंद्रकांत पाटील राहणार भंडारकवठे यांच्याकडे भरले होते याची पोचपावतीही त्यांनी घेतली त्यांनी एक लाख ऐंशी हजार रुपये भरले त्यानंतर काही दिवसांनी त्यांना पैशाची गरज असल्यामुळं त्यांनी बँकेत पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या खात्यात काहीच रक्कम नसल्याचं त्यांना आढळलं त्यामुळे त्यांनी याबाबत बँक ऑफ इंडियाचे कोटणी शाखेच्या अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर त्यांनी तुम्ही जिथे पैसे भरले होते तिथे जाऊन विचारा असं सांगितले दरम्यान त्यांनी आरोपी रविकांत पाटील यांच्या घरी जाऊन पैशाबाबत विचारणा केल्यानंतर त्याच्या भावाने आरोपी प्रकाश पाटील राहणार स्वामी विवेकानंद नगर जुळे सोलापूर आम्ही पैसे देणार नाही असे म्हणत उडवाउडवीची उत्तरे दिली यामुळे खडाखडे यांनी आपली फसवणूक झाल्याबाबत फिर्याद दिली आहे या फिर्यादीवरून आरोपी तत्कालीन पोटणीस नगर येथील बँक ऑफ इंडियाचा बँक मॅनेजर सेवा केंद्रातील रविकांत पाटील त्याचा भाऊ प्रकाश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे घटनेचा तपास किरण करत आहेत माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल